पंढरपूर कर्कम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय. हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर. यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये. तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असा हॉलची सुविधा उपलब्ध. चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया. आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड, शंकरनगर, कर्कम. संपर्क 7700909999. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. सत्तेत असलेले राजस्थान हातातून गेले. मध्य प्रदेशातील रणनीती काँग्रेसला फक्त कागदावरच दिलासा देणारी ठरली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नागपूरमध्ये महाअधिवेशन घेतले. या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची धुरा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी सांभाळली. या अधिवेशनाला जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी मारलेली दांडी जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये चर्चेचा विषय. नागपुरात झालेल्या अधिवेशनात जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना जाण्याची संधी मिळाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेची बांधणी करताना दिसत आहेत. शहरात चेतन नरोटे, गणेश डोंगरे यांच्यासह ग्रामीण भागात सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक शिलेदारांना सोबत घेताना दिसत आहेत. जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहिते पाटील हे मात्र ना माढ्यात ॲक्टिव्ह दिसत आहेत, ना सोलापूर लोकसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह दिसत आहेत. नागपूर अधिवेशनासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या महाअधिवेशनापूर्वी जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सोलापुरात बैठक घेतली होती. जिल्ह्यातून 10,000 कार्यकर्ते नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र नागपूर अधिवेशनाला स्वतः जिल्हाध्यक्षांसह त्यांचे समर्थक कोणीही या महारॅलीला उपस्थित नसल्याचे ठळकपणे दिसले. जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे व पर्यायाने सोलापूर लोकसभा मतदारसंघावरच अवलंबून असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.